त्र्याण्णव निकालाओ मनुची हा इटालियन प्रवासी आणि इतिहासकार बरीच वर्ष मुघलांच्या मुघलांच्या पदरी दरबारात एक वैद्यकीय अधिकारी युरोपचा एक जाणकार एक दुभाषा एक वकील म्हणून होता त्यानं स्टोरिया दा मोगोर हे बादशहा शहाजहान आणि आलमगीर औरंगजेबाच्या काळातलं इतिहासावर आधारित पुस्तक लिहिलं आहे या मनुचीचं जवळपास सगळं आयुष्यच भारतातच गेलं होतं आणि यानं मुघलांच्या गोटातल्या अगदी आतल्या कहाण्या या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत आणि या स्टोरी मोगोर पुस्तकातलाच हा एक विनोदी किस्सा आहे बादशाह औरंगजेब एकदा काश्मीरमध्ये विश्रांतीसाठी गेला होता त्याच्यासोबत त्याची चौथी सगळ्यात शेवटची म्हातारपणाची लाडकी बायको उदयपुरी बेगम महलही होती ही एक जॉर्जियन नाचकाम करणारी गुलामश्री होती आणि पहिल्यांदा ती औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिको याची रखेल किंवा बायको होती दारा शिकोहची हो कत्तल केल्यानंतर औरंगजेब या उदयपुरी महलच्या सौंदर्यावर भाळला आणि त्यानं तिला स्वतःची रखेल म्हणून अगोदर ठेवली आणि नंतर तिला स्वतःच्या चौथ्या बायकोचा दर्जाही दिला ती औरंगजेबाच्या म्हातारपणाची काठी होती आणि वयानं औरंगजेबापेक्षा खूपच लहान होती आणि साहजिकच औरंगजेबाची ती सर्वात लाडकी प्राणप्रिय बायको आता होती स्वतःला पवित्र संत समजणाऱ्या औरंगजेबाने आपल्या सगळ्या राज्यामध्ये सक्तीनं दारूबंदी केली होती आणि राजधानीत त्याच्या दारूबंदीचं थोडंफार पालनही केलं जात होतं पण औरंगजेबाच्या या लाडक्या बेगमेला म्हणजे उदयपुरी महलला दारू पिण्याचं भयंकर व्यसन होतं आणि बादशाह आलमगीर औरंगजेबाच्या दारूबंदीला ती सरळ सरळ धुडकावून लावायची आणि मग औरंगजेबही तिच्या प्रेमामुळे दुर्लक्ष करायचा ह्या काश्मीरच्या वास्तव्यातही उदयपुरी महल बेगम भरपूर दारू पिऊन टल्ली व्हायची आणि बेहोश होऊन पडायची पण तरीही औरंगजेबाचं तिच्यावरचं प्रेम काही कमी होत नव्हतं आणि याबद्दल औरंगजेबाच्या इतर बेगमा जनान उदयपुरी महलचा खूप मत्सर करायच्या आणि असंच एकदा नेहमीप्रमाणे उदयपुरी महल दारू पिऊन झिंगून तिच्या दालनात खालच्या गालीच्यावरच गडबडा लोळत पडलेली होती तिला काहीच भान उरलेलं नव्हतं आणि ती नशेत बरळतही होती त्यावेळी बाकीच्या बेगमा अगदी नटून थटून हसत खेळत आनंदी चेहऱ्यानं बादशहाकडे गेल्या बादशहाकडे त्यावेळी एकदम निवांत वेळ होता औरंगजेबाला त्या स्त्रियांचे प्रसन्न चेहरे पाहून आनंद वाटला पण त्याला त्याची लाडकी बेगम उदयपुरी महल काही तिथे दिसली नाही म्हणून त्यानं एका दासीला बेगमला आणायला सांगितलं पण त्या दासीनं परत येऊन असा निरोप दिला की उदयपुरी महलची तब्येत आता बरी नाहीये त्यामुळे ती काही येऊ शकत नाही औरंगजेबानं बाकीच्या स्त्रियांना विचारलं की नेमकं काय झालंय उदयपुरी बेगमला काल तर ती एकदम ठणठणीत होती औरंगजेबाला आता तिच्या प्रकृतीची खूपच काळजी वाटू लागली होती त्याचा चेहरा उतरला होता आणि उदासही झाला होता पण बाकीच्या सगळ्या स्त्रियांनी जाणून बुजून काही न उत्तर देता केवळ मिश्किलपणेच हसणं पसंत केलं आणि मग आधीच अत्यंत संशयी असणाऱ्या औरंगजेबाला आणखीनच काहीतरी संशय आला त्यानं परत एका दासीला उदयपुरी बेगमला बोलावून आणायला पाठवलं पण तीही दासी परत आली आणि तिनं सांगितलं की उदयपुरी महल ची तब्येत ठीक नसल्यानं ती काही आता येऊ शकत नाही आणि मग मात्र औरंगजेबाला आपल्या या बायको बद्दल उदयपुरी महल बद्दल फार चिंता वाटू लागली आणि मग तो स्वतःच तिला उठून भेटायला तिच्या दालनाकडे गेला आणि त्यावेळी त्याच्या लाडकीचा अवतार काय वर्णावा ती गालीच्यावर केस मोकळे सोडून कपड्यांचं बिलकुल भान न राहून अगदी गडबडा लोळत होती नशेमध्ये बरळतही होती पण मित्रांनो प्रेम असतं आणि म्हातारपणाचं प्रेम तर अधिकच असतं त्याही वेळी अगदी खाली बसून आपल्या लाडक्या बेग बेगमेच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि त्याच्या लाडकीला वाटलं की ही कुणीतरी आपली दासीच आहे आणि तिनं ओरडून तडक आज्ञा दिली ए चाल आणखी दारू आण आणि आपल्या लाडकीच्या तोंडातून घपाघपा येणारा दारूचा वास आणि तिची दारूची आणखी मागणी पाहून आलमगीर औरंगजेब बादशहाला फारच अतिशय खिन्नपणे त्यानं आपली मान खाली घातली आणि तो तिथून बाहेर आला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मित्रांनो की ह्या घटनेनंतरही औरंगजेबाचं उदयपुरी महलवरचं प्रेम काही तसुबरही कमी झालं नाही आणि औरंगजेबानं एका शब्दानंही तिला बिलकुल दुखावलं नाही पण तिथं असणाऱ्या सगळ्या पहारेकऱ्यांना आणि खोजांना पकडून आपल्या लाडक्या उदयपुरी बेगमची त्यांनी नीट काळजी घेतली नाही म्हणून चापकाच्या फटक्यांनी फोडून काढायला लावलं मित्रांनो स्टोरी दा मोगोर या पुस्तकाचं श्री अस चौबळ यांनी केलेला मराठी अनुवाद असे होते मोगल हा ऑनलाईन आणि मुक्त उपलब्ध आहे त्यात पान क्रमांक एकशे पासष्ट आणि एकशे वर हा किस्सा लिहिलेला आहे आणि ह्या अनुवादाची ऑनलाईन लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो अशा सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद